माधुरी साळुंखे यांचा प्रचंड मतांनी विजय। दिंडोरी मधील नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 मध्ये माधुरी साळुंखे यांचा प्रचंड मतांनी विजय झाला असून दिंडोरी येथील युवा व गोरगरिबांच्या असलेल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सेवेत रुजू झाल्याचे माधुरी साळुंखे यांनी नाशिक लोकशाही वृत्तवाहिनी समोर आपल्या मनोगतात सांगितले। नमस्कार, सर्वप्रथम मी सगळ्या मतदारांचे मनापासून आभार मानते, त्यांनी मला भरघोस मतांनी निवडून दिलं। या वॉर्डमध्ये फिरल्यानंतर सगळ्यांनी ज्या काही मला समस्या सांगितल्या त्यांचं निदान करण्याचं मी पूर्ण प्रयत्न करेल। सगळ्यात शेवटी सगळ्यांना एवढंच सांगते, सगळ्यांनी भरपूर मदत केल्याबद्दल, साथ दिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार। निवडून आलेल्या उमेदवाराचे मी पती आहे। या निवडणुकीत जो काही मतदारांनी आम्हाला कौल दिला त्यात आम्हाला 239 मतं मिळाली। उरलेली जी 370 आहे ती कशी आपली होतील अशाच पद्धतीने काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि मतदारांचे मनापासून आभार। आणि पुढील जे काही अडीअडचणी आणि वार्डातीलच्या काही समस्या असतील त्या आम्ही सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। 18/1/2022 रोजी जी निवडणूक पार पडली तिचा आज निकाल जाहीर झाला। तर त्या निकालामध्ये विजयी उमेदवारांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो। आणि प्रचारादरम्यान फिरत असताना स्थानिक मतदारांनी जे काही प्रश्न मांडले ते पुरेपूर सोडवण्याचा आमच्याकडून नक्कीच प्रयत्न होणार आहे। हा विजय आमचा नसून हा आमच्या मतदार राजाचा विजय आहे, एवढंच मी शेवटी सांगतो। समस्त दिंडोरी वासियांनी दिंडोरी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार माधुरी साळुंखे यांना प्रचंड मतांनी निवडून दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।